ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 5वा नृगराजाची गोष्ट। सूत पुराणिकांच्या रसाळवाणीतून अधिक मासाचे महत्व श्रवण करताना ऋषीवरांचा श्रोतृवर्ग पूर्णपणे भारावून गेला होता। प्रत्येकाचे मन हे आनंदाने भरून येत होते। कथा निवेदनाचा प्रवास पुढे पुढे चालू होता। लक्ष्मी नारायणाच्या मधुर संवादातून कथा पुढे सरकत होती। गोमातेची पवित्रता, तिच्या उदरातला देवदेवतांचा निवास, गोपूजनाचे महत्व आणि त्यामुळे लाभणारा पुण्याचा ठेवा हे सारे सांगून झाल्यावर नारायण म्हणाले, देवी गोदानालाही मोठं महत्व आहे। नृगराजाच्या हातून नकळत गोदानाच्या कामात एक छोटीशी चूक घडली आणि त्याला खूप मोठी शिक्षाही भोगावी लागली। भगवान विष्णूच्या ह्या बोलण्याने लक्ष्मीच्या मनात ती नृगराजाची कथा ऐकण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली। लक्ष्मीने आपल्या मनातील ती कथा श्रवणाची इच्छा बोलून दाखवताच विष्णू तिला ती कथा सांगू लागले। देवी, नृग नावाच्या एका राजाने आपल्याला पुण्य मिळावं म्हणून अधिक मासात एक गाय एका ब्राह्मणाला दान केली। गोदानाचे पाणी हातावर घेताच तो बिचारा गरीब ब्राह्मण सुखावला, कारण त्याच्या लेकरा बाळांना आता दूध मिळणार होते। राजाने दान दिलेली ती गाय घेऊन तो आनंदाने आपल्या घरी परत आला। त्याने ती गाय दारातच बांधून ठेवली आणि सुख स्वप्ने पाहत तो ब्राह्मण झोपी गेला। सकाळी उठून तो ब्राह्मण पाहतो तो काय, राजाने दान दिलेली ती गाय दावेत उडून निघून गेली होती। ही दान मिळालेली आपली गाय कुठे गेली याचा शोध घ्यायला तो ब्राह्मण निघाला। खरे तर ती गाय त्या ब्राह्मणाच्या दारातून दावत ओढून जी पळाली होती ती सरळ गेली होती नृगराजाच्याच गोशाळेत, आपल्याच जुन्या घरात। पण झाले काय की दुसऱ्या दिवशी नकळत नृगराजाने आपल्या अधिक मास निमित्ताने रोज एक गाय ब्राह्मणाला दान देण्याच्या व्रतानुसार तीच गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली। तो ब्राह्मण राजाने दान दिलेली ती गाय घेऊन आपल्या घराकडे वर्तत असतानाच त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्याच ब्राह्मणाच्या हाती आपली गाय पाहिली। तो म्हणाला, काय रे, तू तर ज्ञानी ब्राह्मण दिसतोस आणि हे असलं निंदनीय चोरीचं कर्म करतोस। चोरतोस ते चोरतोस, पण काय, तर मला दान दिलेली गाय, चल दे माझी गाय मला परत। कालच नृगराजाने मला ही गाय दान दिली होती, रात्री मी दारात बांधून झोपलो, तू रात्री येऊन ती चोरलीस खरं ना, असे म्हणून तो दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातातील ती गाय मागू लागला। तेव्हा तो दुसरा ब्राह्मण म्हणाला, अरे मित्रा, तू हे काय बोलतो आहेस, अरे मला तर ही गाय नृगराजाने आज आत्ता सूर्योदयाच्या शुभ मुहूर्तावर दान दिलीये। ही गाय माझी आहे, मी तुला देणार नाही, चल दूर हो, माझी वाट सोड। पण तो ब्राह्मण काही वाटही सोडेना आणि ती गाय त्या दुसऱ्या ब्राह्मणालाही घेऊन जाऊ देईना। झाले, एकाच गायीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये एकच भांडण जुंपले। दोघेही हमरी तुमरीवर आले, वाटेत ही गर्दी झाली। एकाच गायीच्या मालकीवरून दोन ब्राह्मण भर रस्त्यात भांडत आहेत ही वार्ता नृगराजाच्या कानावर गेली। राजाही त्या जागी आला आणि समोर पाहतो तो काय, काल आणि आज राजाने ज्या दोन ब्राह्मणांना गोदान दिले तेच हे दोन ब्राह्मण होते आणि दोघांना दान दिलेली गाय मात्र एकच होती। त्या ब्राह्मणांना आणि त्या गायीला नीट ओळखल्यानंतर राजाच्या लक्षात ही गोष्ट आली की चुकून आपण एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केलीये। तेव्हा नृगराजाने आपल्या हातून नकळत घडलेल्या चुकीबद्दल त्या दोन्ही ब्राह्मणांची क्षमा मागितली, हात जोडले आणि त्या दुसऱ्या ब्राह्मणाने ती गाय पहिल्या ब्राह्मणाला द्यावी अशी विनंती केली। त्या बदल्यात राजा, मी तुला दोन गायी देतो असेही म्हणाला। पण ते दोघेही त्या एकाच गायीची मालकी सोडायला तयार होईनात, उलट जो तो मीच ही गाय देणार म्हणून हट्टाला पेटला। इतकेच नव्हे तर शक्तीच्या बळावर त्या पहिल्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात मारले आणि ती गाय आपल्या बरोबर घेऊन गेला। रागावलेल्या आणि अपमानित झालेल्या त्या दुसऱ्या ब्राह्मणाने नृगराजाला शाप दिला। कालांतराने तो नृगराजा मरण पावला। यमराजाच्या पुढ्यात जेव्हा त्या राजाच्या पाप पुण्याचा पाढा वाचला गेला तेव्हा अधिक महिन्यात एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली ह्या चुकीबद्दल यमराजाने त्याला एक सरड्याचे रूप दिले आणि जंगलातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले। तो नृगराजा त्या सरड्याच्या रूपात अनेक वर्ष दुःख भोगत त्या विहिरीत पडून राहिला। अरे बापरे, एका एवढ्याशा नकळत घडलेल्या चुकीबद्दल ही एवढी मोठी शिक्षा, स्वामी त्या राजाची त्या सरड्याच्या जन्मातून सुटका झाली नाही का, लक्ष्मीने कळवळून नारायणांना विचारले। देवी, अगं राजाच्या हातून जी चूक झाली त्याबद्दल राजाला शिक्षाही झालीच, तो सरडा होऊन विहिरीत पडला। पण काय स्वामी, त्या राजाच्या हातून काहीच पुण्य घडलं नव्हतं काय, लक्ष्मीने विचारले। नाही कसं, अधिक महिन्यात नृगराजा गोदान करत होता ना, त्या पुण्याच्या जोरावर श्रीकृष्णाच्या हातूनच त्या राजाचा उद्धार झाला। श्रीकृष्णाच्या हातून राजाचा उद्धार तो केव्हा आणि कसा झाला,
लक्ष्मीने विचारलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर देताना विष्णू भगवान म्हणाले, देवी, नृगराज सरणाहून ज्या कोरड्या विहिरीत पडला त्या विहिरीजवळ श्रीकृष्णाची सांब, प्रद्युम्न ही मुलं आणि त्यांचे काही सवंगडी हे खेळत आले. त्यांच्यातील एकाने विहिरीत डोकावून पाहिलं तर त्याला तो भला मोठा सरडा दिसला. त्याने इतरांनाही तो सरडा दाखवला. मुलांना त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याबद्दल दया आली. त्यांनी त्या सरड्याला वर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही ते शक्य झालं नाही. मुलांमार्फत ती गोष्ट श्रीकृष्णाला समजताच श्रीकृष्ण धावला आणि त्याने त्या सरड्याला आपल्या हाताने बाहेर काढलं. श्रीकृष्ण कृपेचा तो दयार्द्र स्पर्श घडला मात्र आणि एक नवल घडलं. बघता बघता त्या सरड्याचं रूप बदललं आणि त्या सरड्याच्या शरीरातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. आपल्या उद्धारकर्त्याचे आभार मानत तो म्हणाला, भगवंता, मी गतजन्मीचा नृगराजा. मी अधिक महिन्यात गोदानाचं जे व्रत केलं होतं त्यात चुकून माझ्या हातून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान दिली गेली. त्या ब्राह्मणाला त्या गोदानाला वंचित व्हावं लागलं. त्याच्या शापानंच मला हा असा पुढील जन्म घ्यावा लागला. मात्र त्या पापाबरोबर माझ्या हातून पुरुषोत्तम मासात जे गोदान पुण्यही घडलं त्यामुळेच आज मला तुझी भेट घडली, तुझा स्पर्श घडला आणि माझा हा सरड्याचा जन्मातून उद्धारही झाला. खरंच देवा, अधिक मासातील गोदानाची पुण्याई खरंच मोठी आहे, याची साक्ष पटली. धन्य आहेस तू भक्त वत्सला आणि धन्य आहे तो पुण्यवान अधिक मासही. इतकं बोलून तो दिव्य पुरुष आकाश मार्गाने स्वर्गलोकी निघून गेला. देवी, आता तरी कळलं ना ह्या अधिक मासाचं आणि त्यातील पुण्यकर्माचं फळ?